यू सो मच, धन्यवाद चव्हाण सर। खूप चांगलं समालोचन आपण त्यांच्या माध्यमातून तीन दिवस सातत्याने ऐकत होतो या स्पर्धेमध्ये। आपण पाहतोय मित्रांनो, साई एकवीरा आयो एकवीरा चषक 2022 चे भव्य दिव्य स्पर्धा पर्व पहिले आणि आजच्या दिवसातील तिसऱ्या फेरीतली मॅच। याच दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे आपले नानकर गावचे समाजसेवक सन्माननीय ऋतिकजी कोट साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक सरशा हृदिक हार्दिक स्वागत। त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठी स्पर्धा भरवली जाते आपण पाहतोय या नानकर गावामध्ये। त्यांना आपण सुद्धा पाहू शकता रिएक्शन मध्ये या व्यासपीठावरती त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। जाऊया मॅच कडे, दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। सामना सुरू झालेला आहे, आपण पाहतोय टॉस जिंकलाय जनता राजस्फोट खारबाव या संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे मात्र घेतलेला आहे। सामना सुरू झालाय, दोन चेंडू लगातारचे सलग डॉट फेकले राहुलने। टॉस जिंकल्यानंतर संघनायकाने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारले, जिम्मेदारी सोपवलेली आहे ती राहुल वरती। दोन सलगचे डॉट चेंडू, बॅटिंग करतोय सचिन आणि मनीष पाटील सर्व संघाचे अतिशय दिग्गज फलंदाज। इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला घडून काढलेला आहे चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे, खूप दूरवरून वेगाने आला चेंडू वरती आणि चेंडूला उचलेल तोपर्यंत दोन धावा ते मात्र सरवली संघाला मिळतील। श्री गणेश अकाउंट ओपन केलं जातोय सरवली संघाचा। राहुलची आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली राहील, सटीक आणि लेंथ लाईन वरती मात्र गोलंदाजी केली जातोय। दोन सलगचे डॉट चेंडू आल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती दोन धावा सरवली संघाला आपल्याला काढताना पाहायला मिळाल्या। पुढचा बॉल ब्लॉक हॉल मध्ये ठेवला होता चेंडूला, तेवढंच चांगला सन्मान चेंडूला देण्याचं काम केलं जातंय। हीच तर चांगल्या खेळाडूंची एक पद्धत असते आणि त्या प्रकारे मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो सचिन आतापर्यंत चार चेंडूंचा सामना केलेला आहे आणि चार धावांवरती मात्र बॅटिंग करतोय। दोन षटकांचा सामना आहे, मॅच खूप महत्वाची आहे। सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो टॉप थ्री साठी मात्र वाशिरा संघासाठी मात्र फाईट करेल। हा चेंडू मात्र हवेमध्ये उडवलाय एक टक्क्यावरच्या दिशेने, डाऊन झाले बॅटरी। सहा धावा झालेला आहे, एक गडी बाद झालेला आहे, 1-2 असेल। शेवटचा बॉल इथे मात्र राऊंड विकेट नाही, इथे मात्र खेळून काढलेला आहे उमेश तडे तिथे। एक धाव मिळालेला आहे, षटक क्रमांक पहिला समाप्त झालेला आहे, धावा झालेला आहे 7 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। दोन षटकांचा सामना आहे आज, मात्र आपल्याला मेगा फायनल खेळवायचं आहे। त्या कारणे मग आमच्या कमिटीने कुठेतरी निर्णय घेतला, एक षटक कमी करण्यात आलाय। अजून सेमी फायनल टॉप थ्रीचे मॅच आपल्याला खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये। लकी ड्रॉ मध्ये चेरबासवट वाशिरे संघ खेळताना आपल्याला पाहायला, त्याच्या संघाविरुद्ध टॉप थ्री मध्ये कोणता संघ खेळेल याचं सर्वांचं लक्ष वेधून गेले असेल। खारबाव की बालाजी स्पोर्ट सरवली, पहिला षटक समाप्त झालेला आहे, धाव संख्या 7 लावली जाते, एक षटक एक गडी बाद झालेला आहे। सचिन
राहुलच्या पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. सलगचे जे पहिले दोन चेंडू होते ते खूप सुरेख चेंडू टाकले होते लाईन वरती. त्याच्यानंतर मात्र सगळं घेऊ नका. धोनी संघाला विनंती असेल आयोजकांची की जर फास्ट केला जाईल स्पीड अप करा. वेदांत येते गोलंदाज बॉलिंग मार्कर सज्ज झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मोठ्यामध्ये विकेट नाही. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिथे एक धाव मिळेल तेवढ्या सप्लायने मात्र चेंडूला उचललाय आणि एक धाव मात्र सरळ संघाला. समाधान मानावं लागेल मोनीश आणि निखिलची जोडी. सचिन लवकर बाद जाय. त्याच्यानंतर मात्र मोनीश वरती खूप जबाबदारी असेल. मोनीश एक अष्टपैलू खेळाडू आहे या सरोवरी संघाकडनं. अंतिम षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचं काम मात्र या दोन्ही फलंदाजांना करावं लागेल. तर मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तेवढी चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळतोय. एक बाईच्या रूपाने एक धाव. धावा येणं खूप महत्वाचं आहे. बॅटने या कुठल्याही प्रकारच्या धावा येणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक संघासाठी एक धाव खूप महत्वाची असते. धावा झालेला आहे 9. दोन्ही संघांमध्ये मात्र आपल्याला लढाई पाहायला मिळतोय. अस्तित्वाची लढाई आहे करो या मरो अशी स्थिती मात्र दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडूला सी पंधरा धावा झालेला आहे. एक षटकार आलाय मोनीच्या बॅट मधून. पंचांना सुद्धा विनंती असेल सामना जरा फास्ट खेळवायचा आहे. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. मोनीश आहे मोनीच्या बॅट मधून एक धमाका ब्लास्ट पाहायला मिळाय. आतापर्यंत तीन चेंडू झालेले आहेत. तीन चेंडू शिल्लक असेल या षटकामधील. जरी या तीन चेंडू मध्ये दोन मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा त्या दिशेने काय फटका होता. बॅटच्या रडार मध्ये मधोमध घेतलाय मोनीशने आणि पणा ताकद लावून तो चेंडूला मात्र सीमारेषा बाहेर दाडलेला आहे. 6 धावांसाठी सलगचे दोन षटकार आपण पाहतोय. धाव होती 1-20. 4 चेंडू झाले. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. दोन षटक 2 चेंडूंमध्ये जर का एखादा मोठा फटकाला तर एक चांगली धावसंख्या उभारू शकेल बालाजी स्पोर्ट्स सरवली संघ. चला टीम मीटिंग घेऊ नका. प्रत्येक संघाला विनंती असेल सर्व खेळाडूंना. हॅलो हॅलो. तर याच दरम्यान सन्नी गायकवाड साहेब त्याचप्रमाणे जितेंद्रजी सुतार साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक सर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलेलं आहे. अतिशय सुरेख चेंडू होता. लगातारचे दोन षटकार आल्यानंतर मात्र हा चेंडू मध्ये आपल्याला परिवर्तन पाहायला मिळाला आणि धावसंख्या झाला 21. अंतिम चेंडू असेल या षटकातील आणि या पारीमधला. मात्र स्ट्राईकला आहे मोनीश पाटील.
हा चेंडू इथे मात्र आडवी बॅटने खेळून काढलेला आहे. कार्पेटच्या सहाय्याने पायाचा एक धावतर कंप्लीट केली जातोय आणि दोन धावा इथे मात्र बघता बघता कंप्लीट केल्या जातात. दोन धावांच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती 23 लावली जाते. दोन षटकांचा वाजवी खेळ अखेरीस समाप्त झाल्यानंतर 23 धावाला लागल्याने येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 24 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत त्या झांता राजा स्पोर्ट खारबावे संघाला. साहेबांचं त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनपूर्वक सर्ष हार्दिक स्वागत आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. सरावली संघ आपल्याला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायचंय. लगेच बॅट्समॅन पाठवायचे आहेत. खारबाव संघ 24 धावा बनवायचे आहेत येणाऱ्या 2 षटकांमध्ये. 12.00 सरासरीने इथे मात्र खारबाव संघाला धावा बनवायचे आहेत. या धावा मात्र चेस होतील का असं सुद्धा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल. या आपण ऐकूया कॉमेंटर बॉक्स मध्ये. ज्यावेळेस द्वितीय सत्राला सुरुवात होईल तेव्हा आपण कॉमेंटर बॉक्स मध्ये जाऊया आणि ऐकूया वरव गावचा एक बुलंद आवाज प्रसन्न चव्हाण सरांचा. धन्यवाद. धन्यवाद कल्पेशजी पाटील सर. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जोडलेल्या माझ्या तमाम लाडक्या क्रीडरसिकांचं पुनश्च एकदा मी प्रसन्न महिन्याचा ऑन द व्हॉइस ऑफ वर अप सहर्ष स्वागत करतो. पंचाचा हिरवा कंदील आला. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम शो द गुड गेम. पहिला चेंडू असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज सागर ओवर द विकेट. यावेळेसचा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. गती होती या चेंडूवरती. चेंडू पडल्यानंतर काहीसा टेक ऑफ घेतला. आडव्या पट्ट्याने सजवण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता मात्र तो प्रयत्न फसला. 12 चेंडूंचा खेळ आहे अर्थात 12 चेंडूंचा पूर्वार्ध 12 चेंडूंचा उत्तरार्ध. त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रण संग्रामी नाटक सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा याच्यासाठी केला होता आता असं की हा दिवस गोड व्हावा. तो दिवस कुठल्या संघाचा गोड होईल येणारी वेळ सांगून जाईल. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालेत. तिसरा संघ कुठला असेल इथे फटका चांगला पाहायला मिळतो. एका टप्प्यावरती चेंडू वाईड इश लॉंग ऑन क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील. 4-4-4 असेल चौकार.
तर याच दरम्यान भरतजी पाटील आणि अंकितजी घरत साहेबांचं शुभागमन झालंय. विनंती असेल साहेबांना या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ही नक्कीच आपल्याला आवर्जून कळकळीची विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती जाता. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. पहिला चेंडू जो मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला पण त्यानंतर कमबॅक केलं. क्रिकेटमध्ये पहिलाच लेटर काय तर सी आणि सी फॉर म्हणजे क्रिकेटचं कमबॅक आणि मैदानाच्या आतमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. चार धावा एक्झिक्यूट करण्यात आल्या आणि धावसंख्या धाव फलकावरती चार. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा फटका चांगला ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक असतील कावसकोंडा रिजन मध्ये डीप मध्ये खेळाडू असेल उचलेल फेकेल तोपर्यंत घेतलेली सिंगल. बाहुबली आता आपल्याला पाहायला मिळेल. सूरज स्ट्राइकर एंड वरती. सूरजला बाहुबली सारखं काम करावं लागेल. मागच्या मॅचचा विचार केला तर मागच्या मॅचचा हा खेळाडू जो आहे ना तो तारा घडला होता. मागच्या मॅच मध्ये या खेळाडूने अक्षरशः मी तर म्हणेल डोळ्यांचं पारणं फिरावं अशी बॅटिंग केली होती. संघ अडचणीत होता अशा वेळी या खेळाडूने आपल्या संघाला अडचणीमधून बाहेर काढलं आणि तोच खेळाडू बाहुबली ऑफ घरबाव. यावेळेस चेंडू फटका चांगला आहे आमच्या अगदी तंबूच्या वर. षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड 11 धावा धावफलकावरती. सूरज हे तो मुमकिन हे जाणता राजा खारबाव टीमची संपूर्ण मी तर म्हणेल टीम म्हणत असेल कारण ज्या प्रकारे तो बॅटिंग करतो अगदी अव्वल दर्जाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये मैदानाच्या आतमध्ये. अख्खीच मॅच बॉल आलाय अगदी सूरजच्या पट्ट्यामध्ये चेंडू भेटला ना की तो पद्धतशीर कार्यक्रम करतो. अगदी त्याच प्रकारचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सूरज बाहुबली ऑफ खारबाव म्हणून ज्याची ओळख तो अगदी आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करतोय. आमचे बारवे खेळाडू देखील आम्हाला म्हणत आहेत की बाहुबली म्हणून त्यांची ओळख आहे. मी म्हणेल 11 खेळाडू जे खेळतात त्यांच्यापेक्षा जास्त महत्वाचा खेळाडू जो आहे ना तो 12वा खेळाडू असतो. कारण जोपर्यंत 12वा खेळाडू तुमचे नाव आम्हाला सांगत नाही ना तोपर्यंत आम्ही ना आमच्या तोंडातून तुमचं नाव घेऊ शकत नाही संपूर्ण जगाला तुमची माहिती देऊ शकत नाही. त्यामुळे नक्कीच इथे बॅकफुटला आले. व्हॉट अ शॉट. फक्त दिशा दाखवली. गली रिजन मध्ये खेळाडू होते ते घेतात चेंडूचा वेद. चेंडूला स्टॉप केलाय तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट आहेत. पहिल्या चेंडूवरती आपल्याला निखळ ताकद पाहायला मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती नजाकत पाहायला मिळाली. म्हणतोय मला तलवार देखील चालवता येतं आणि सोयी मधून धागा देखील टाकता येतं. अगदी त्याच प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ बॅटिंग. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 13 ऑन द बोर्ड 13 धावा धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती षटक क्रमांक आपण पाहू शकतो. पहिलं मार्गस्थ आहे 24 चेंडूंचा. 24 धाव्यांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. अवेळचा चेंडू आपण पाहू शकतो. फलंदाज बाद झालेत. बिग विकेट डाऊन. भांडी गुल झाली आहेत आणि पहिला मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. वाघाची शिकार केली जातीये मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सूरज बॅक छुटी टाका. याला म्हणतात इट का जेव्हा पत्थर से टीट फॉर टॅट. जस्यास तस उत्तर. ऍक्शन वरती रिएक्शन वार वरती पलटवार. षटकाराला रिप्लाय देत असताना विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळालं. मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं चषक द्वितीय क्रमांकाचं चषक आणि तृतीय क्रमांकाचं चषक लाभलं ते सर्वांचे लाडके हरिजिक दादा कोट साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान करणार आहोत.
विनंती असेल ऋतिक दादांना की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। आयोजन समितीच्या माध्यमातून नक्कीच आपण शुभ सन्मान करणार आहोत। सन्माननीय भरतदादा पाटील साहेबांचे शुभ असते, आपण ऋतिक दादांचा शुभ सन्मान करणार आहोत। मित्रांनो नक्कीच नक्कीच ऋतिक दादांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। मात्र मॅच मध्ये विचार केला ना, इथे झेल पकडायला हवी होती कारण महत्त्वाची झेल होती। तोपर्यंत इथे कंप्लीट केले त्या दोन धावा आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल तब्बल आणि तब्बल 15 याकडे वरती। धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळते। षटक क्रमांक जर विचार केला तर तब्बल आणि तब्बल दुसरं सुरू आहे। आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय, 5 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज। आणि नक्कीच कॅमेरामॅनला विनंती असेल कॅमेरा रोल करायचा आहे, एक विशेष सन्मान जो मात्र नक्कीच आपण करणार आहोत। कॅमेरा दादा मॅच कडे रोल कर, मॅच देखील महत्वाची आहे। यावेळेसचा चेंडू समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय, उर्वरित चेंडू 4 आणि विजयासाठी 3 धावांची गरज। षटकार आलाय आणि फक्त 3 धावा, फक्त औपचारिकता शिल्लक आहे। मॅच मध्ये मी तर म्हणेल चुरशी पाहायला मिळाली, अप्रतिम दर्जाची आपल्याला पाहायला मिळाली। मी तर म्हणेल या मॅचला जिंको कोणी, या मॅचला हारो कोणी, हा विजय आपल्याला पाहायला मिळतील चिरोबा वाशरे या टीम सोबत। आणि नक्कीच ऋतिक दादांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत। हाक तुमची आणि साथ आमची या समीकरणाला अगदी योग्य मी तर म्हणेल व्यक्तिमत्व कुठला असेल तर ऋतिक दादा। या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण नक्कीच नक्कीच आपण ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला अमूल्य योगदान लाभलं त्या सर्व दानशूर दात्यांचा आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपल्या माणसांच्या माध्यमातून करणार आहोत। त्यामुळे नक्कीच सन्माननीय आदरणीय